मला आनंद झाला, तुमचं छबी बघितल्या बघितल्या दारात मला आनंद झाला की आपला कोणीतरी आलाय ऐकायला आपलं. जे मुख्यमंत्र्यांना माझ्या भावना कळवाल म्हणून मला आनंद झाला. पण ह्यांचं काय ते ऐकणार नाहीत, ते दादांना कळवतील, पण दादा थोडी यांचं दोघांचं ऐकणार. अध्यक्ष मध्ये दुसऱ्या बाजूनं ते स्किल एज्युकेशन मध्ये सर्व्हिस सेक्टर वाढतोय, त्या स्किल एज्युकेशन मध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीला पुरेशी अनुरूपता असणारे स्किल आपण देतोय का याचा अभ्यास केला पाहिजे. अध्यक्ष मध्ये महाराष्ट्रात सर्व्हिस सेक्टर जवळपास आपल्या GSDP कॉन्ट्रीब्युशन त्याचं सर्व्हिस सेक्टरचं 59% आहे. म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये लेथ मशीन वर काम करण्याचं ट्रेनिंग देऊन आता उपयोग कमी कारण अपॉर्च्युनिटी कमी, आणि दुसऱ्या बाजूला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला मर्यादा आलेल्या आहेत आणि म्हणून सर्व्हिस इंडस्ट्री वाढत असतील तर अध्यक्षमध्ये बेरोजगारी. आपण आपलं सगळं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ट्रेनिंग देतोय स्किलचं, आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण ट्रेनिंग जर देणार नसू तर आपण स्किल देतोय, कागदावर आपल्या खर्च येतोय, परंतु अध्यक्षमध्ये त्या मुलांना काम मिळण्याची शक्यता नाही ही आजची परिस्थिती आहे. अध्यक्षमध्ये रोजगारासाठी तरुणांची आता भटकंती वाढलेली आहे आणि हा चिंतेचा विषय. 2 वर्षात सरासरी 2 जण बेरोजगारीमुळे रोज आत्महत्या करतायत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, साहेब बसा ना, नाही नाही मला आनंद झाला तुमचं छबी बघितल्या बघितल्या दारात मला आनंद झाला की आपला कोणीतरी आलाय ऐकायला आपलं. आपण बसा, आपण एकमेव आहात की जे मुख्यमंत्र्यांना माझ्या भावना कळवाल म्हणून मला आनंद झाला. हे दोघं आहेत पण ह्यांचं काय ते ऐकणार नाहीत, ते दादांना कळवतील, पण दादा थोडी यांचं दोघांचं ऐकणार. हे बिचारे कशाला सांगणार पण नाहीत, भानगडे ते पडणार नाहीत. सरासरी 2 जणांचा बेरोजगारीमुळे आत्महत्या चालू आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या NCRB आकडेवारीवरून हे स्पष्ट झालेलं आहे अध्यक्षमध्ये. राज्याच्या तुलनेत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातले आत्महत्येचं प्रमाण वाढलंय. NCRB आकडेवारीनुसार 2 वर्षात बेरोजगारीमुळे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याचं समोर आलंय. आणि 22 मध्ये आत्महत्या देशात 3170 होत्या, 642 महाराष्ट्रात होत्या. आणि म्हणून अध्यक्षमध्ये महाराष्ट्रातल्या तरुण वर्गाची एक चिंता या सदनाकडे सदनाच्या मनात असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अध्यक्षमध्ये आता प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यात गेले, डावसला जाऊन आपण काही नवीन अग्रीमेंट 19 केले, त्यातले मुंबईतल्याच बऱ्याच कंपन्या होत्या अशी आमची माहिती आहे. बरं, त्यातल्या एक करार केला ABINBV ते ब्रिवरीच्या कंपनी बरोबर करार केला, 600 कोटीचा सामंजस्य करार. बेल्जियमची ब्रिविंग कंपनी आहे, ती ब्रिवरी तयार करते. म्हणजे अध्यक्षमध्ये आमच्या बाजूने ज्यावेळी आमच्या सरकारनं काही योजना आणल्या त्या वाईन प्रमोशनला कडाडून विरोध भारतीय जनता पक्षाने त्यावेळी केला. आणि आता सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कुठली तर ब्रिवरीची आपणच आणताय, हा विरोधाभास आहे अध्यक्षमध्ये. आणि अध्यक्षमध्ये तीच योजना यांनी परत सुरू केली. म्हणजे अध्यक्षमध्ये सरकार असेल तर बोलायचं वेगळं आणि सरकार नसेल तर बोलायचं वेगळं, हे अध्यक्षमध्ये जरा गांभीर्याने आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे.